मिरजेत बॅटरी चोरट्यांचा धुमाकू, रात्री 15 ते 16 चारचाकी वाहनांच्या वायरी तोडून बॅटरी लंपास, मिरज शहर पोलीस ठाण्यात वाहन मालकांची धाव। मिरजेत रात्री बॅटरी चोरट्यांनी धुमाकूळ घालून रस्त्याकडे लावलेल्या चार चाकी वाहनांच्या बॅटरी चोरून नेल्याची घटना घडली आहे। मिरज म्हैसाळ रस्त्यावर शास्त्री चौक ते जेके हॉल या ठिकाणी रस्त्याच्या कडेला आईसर महिंद्रा जीप ट्रक ट्रॅक्टर छोटा हत्ती डमडम ही वाहने पार्किंग करून मालक घरी गेले होते। सकाळी वाहन चालू करताना बॅटरी चोरी झाल्याचं समजल्यानंतर वाहन मालकांनी मिरज शहर पोलिसात तक्रार देण्यासाठी धाव घेतली होती। या परिसरातील सुमारे 15 ते 16 चारचाकी वाहनांच्या बॅटरी चोरीला गेल्याची माहिती मिळाली आहे। एका बॅटरीची अंदाजे 5 ते 10 हजार रुपये किंमत असून सुमारे 80 हजार ते 1 लाखांच्या किमतीच्या बॅटरी चोरट्यांनी लंपास केल्यात। मिरज शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव यांनी घटनास्थळी भेट देऊन चोरीची माहिती घेतली। याबाबत मिरज शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। एकाच रात्रीमध्ये सुमारे 15 ते 16 वाहनांच्या बॅटरी चोरीला गेल्यामुळे वाहन मालकांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मिरजेमधील शास्त्री चौक ते जेके हॉल परिसरातील काल रात्री जवळपास 14 ते 15 गाड्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेलेल्या आहेत। त्यात ह्या गाडीचे मालक आहेत यांचे बॅटऱ्या चोरीला गेलेल्या आहेत। तरी पोलीस प्रशासनाने याच्यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करून वेळेत बॅटऱ्या मिळवून द्यावे। मोहम्मद सिकंदर भागवान, राणा शास्त्री चौक फिरदादी प्लॉट मध्ये राहतो आम्ही। आमच्या गाड्या जेके हॉलला लागून 2-3 गाड्या माझ्या थांबलेल्या असत्या। तिथून चोरट्याने सकाळी 3 ते 4 दरम्यान माझी आयशर व जीप गाडीची बॅटरी चोरीला गेलेली आहे। तरी तिथल्या बाजूच्या ट्रॅक्टरमधूनही बॅटरीची चोरी झालेली आहे। जेके हॉल ते शास्त्री चौक याच्या दरम्यान 16 गाड्यांची बॅटरींची चोरी झालेली आहे, या पोलीस ठाण्यात नोंदवली आहे। तरी एका बॅटरीची किंमत 5 हजार ते 10 हजारच्या दरम्यान या बॅटरीची किमती आहेत। चोरट्यांनी ह्या 16 गाड्यांची बॅटरी चोरी करून लंपास केलेले आहे। तरी पोलिसांनी त्याचा लवकरात लवकर शोध घेऊन आम्हास न्याय द्यावा। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।